उपनियुक्त सरपंच अरुण दुशिंग यांनी स्वीकारला पदभार. नाशिक तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत असल्याने अत्यंत चुरशीशी निवडणूक झालेल्या एकलहर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच अरुण परशुराम दुशिंग यांनी 9 जानेवारी रोजी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग यांची ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रदीर्घ कालावधीनंतर एकलहरे गावाला सरपंच पदाचा मान मिळाल्याने गावकरी तसेच अरुण दुशिंग यांच्या मित्रपरिवाराने त्यांना खांद्यावर उचलून घेत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी नगरसेवक विशाल अण्णा संगमनेरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित सदस्य संजय ताजनपुरे, श्रीराम नागरे, मधुकर महाले, शोभा मस्के, सुजाता पगारे, निर्मला जावळे, राणी शिंगुमारे यांच्यासह भरत संगमनेरे, अशोक पवळे, भाऊसाहेब जगताप, विश्वनाथ होलीन, राहुल बेरड, सुरेश निंबाळकर, सुरेखा भंडारे, वैभव खरजूल, दादा चिडे, प्रशांत किरकाडे, संदीप पवळे, दिलीप पवळे, मुकेश पवळे, प्रशांत भालेराव, जयंत पाटील, सुभाष खैरनार, सुनील पवळे, सोपान दुशिंग, गयाजी पवळे, प्रकाश धनाई, धनाजी राजोळे यांच्यासहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनियुक्त सरपंच अरुण दुशिंग यांनी ग्रामपंचायत कार्यालयास नमन करून फित कापून ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सरपंच पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानून सर्वांना सोबत घेऊन एकलहरे गावाने परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा मनोदय व्यक्त केला. लोकशाहीचा विजय झालेला आहे हा. आणि आज मतदार राजाने जो माझ्या विश्वास दाखवला, मी नक्की त्या पद्धतीने काम करील. येणाऱ्या काळात एकलहरे परिसराचा पूर्णपणे विकास करील आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद पण देतो. सर्वांनी मला सपोर्ट केला आणि माझ्यासाठी सर्व मोठ्या संख्येने इथं आले, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे, मतदारांचे आणि माझे मित्र हितचिंतक सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. यावेळी उपस्थितांनी सरपंच अरुण दुशिंग यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, एकलहरे.